प्रत्येक गड किल्ल्यावरचं अतिक्रमण प्रशासनाने हे काढून टाकलं पाहिजे, हटवलं पाहिजे आणि तिथं शिवरायांच्याच विचारांचा जागर झाला पाहिजे. विशाळगडावर कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण झालेला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचं विशाळगड म्हणजे खरं तर फार महत्वाचं ठिकाण. स्वराज्याचं रक्षण सुद्धा याच किल्ल्याने केलं. परंतु याच किल्ल्यावर रेहान दर्गा म्हणून जे अनधिकृत त्या ठिकाणी बांधकाम करण्यात आलेलं आहे असं तिथं बोललं जातं, त्या सगळ्या अतिक्रमण लवकरात लवकर काढावं अशी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे. आणि हीच इच्छा मनाशी धरून सर्व जाती धर्मातील शिवप्रेमी एकत्र मिळून त्यांनी गड किल्ल्यावरील अतिक्रमणासाठी आवाज उठवला आहे. शिवाजी महाराजांनी या ज्या विशाळगडाने ज्या शिवाजी महाराजांचं रक्षण केलं, ज्या विशाळगडाने स्वराज्याचं रक्षण केलं, ज्या या विशाळगडावर छत्रपती शिवाजी महाराज जावळ महाराज साहेब त्याचं वास्तव्य होत, आपली राजधानी रायगड राजगड जिंकी विश्वगडची राजधानी आणि एवढं अतिक्रमण झालं आम्हाला लाज वाटत होत सांगायला. हे आमचं विशाल आहे हा गड विशाल, पण आज तुमच्या मुळ सुशाळगडचं सगळं अतिक्रमण हे मुक्त होणार, अतिक्रमण ते काढणार. आणि जर त्यांनी काढलं नाही तर संभाजीराजे सर्व शिवभक्तांची. मित्रांनो जय शिवराय. मी संतोष शिंदे. छत्रपती शिवाजी महाराज म्हटलं की तुमच्या आमच्या अंगामध्ये 12 हत्तीचं बळ येतं एवढी ताकद फक्त छत्रपती शिवाजी महाराज या नावामध्ये आहे. त्यांचा कार्यकर्तृत्व, त्यांचा इतिहास, त्यांची गड किल्ले ही तुमची माझी अस्मिता आहे. 450 वर्षापूर्वी छत्रपती शिवाजी महाराजांनी ज्या काही गड किल्ल्यांची निर्मिती केली, आज तुम्हाला आम्हाला अभिमान वाटावा अशी ती गड किल्ले आजही सह्याद्रीच्या पर्वतरांगेमध्ये तुमची माझी वाट पाहतायत. परंतु तेच गड किल्ले आज अतिक्रमणाच्या विळख्यात आहेत. त्याच गड किल्ल्यांवर अनधिकृत पद्धतीने त्या गड किल्ल्यांची अस्मिता राखायची सोडून आज व्यवसायाची केंद्र बनलीत. आणि एवढंच नाही तर शेजाऱ्या पाजाऱ्यांनी इतर लोकांनी त्यांच्याकडं त्या गड किल्ल्यांकडं तिथल्या सगळ्या एकंदरीत ऐतिहासिक ठेव्याकडं कुणीही पाहत नाही, सगळेजण दुर्लक्ष करतात म्हणून अतिक्रमण होत आहेत. आणि अतिक्रमण हटाव मोहीम त्या ज्यावेळेस राबवावी लागते त्यावेळेस मात्र सामाजिक तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न होतो किंवा तोडफोडीचं प्रकरण घडणं जी काही घडतात आपल्या नजरेसमोर. कारण शिवप्रेमी भावनिक असतो, त्याला त्याचे सगळे गड किल्ले मुक्त पाहिजेत. गड किल्ल्यांनी सुद्धा मोकळा श्वास हा त्याच सह्याद्रीच्या पर्वतरांगामध्ये महाराष्ट्राच्या मातीमध्ये घेतला पाहिजे ही तुमची माझी तमाम शिवप्रेमींची इच्छा आहे. कुठल्याही गडावर शिवनेरी असेल, राजगड असेल, रायगड असेल, पुरंदर असेल किंवा विशाळगड असेल, सिंधुदुर्ग असेल, प्रतापगड असेल, कुठलाही किल्ला घ्या, कुठल्याही किल्ल्यावर अतिक्रमण असू नये एक शिवप्रेमी म्हणून माझी तीच धारणा आहे. आणि ती अजिबात तडजोड सुद्धा खपवून घेतली जाणार नाही. विशाळगडाचा मुद्दा सुरू आहे, तमाम शिवप्रेमींनी आंदोलन हातात घेतलं. विशाळगडावर सुद्धा कोल्हापूरमध्ये ज्या पद्धतीचं अतिक्रमण करण्यात आलं, 2-400 घरं त्या विशाळगडावर आहेत. वर इतर अनधिकृत गोष्टी प्रशासनाला माहिती आहेत. खरंतर कायदा सुव्यवस्था हा महत्वाचाच भाग आहे. आपण प्रशासनाशी भांडलं पाहिजे,
प्रशासनाने परवानगी कशी काय दिली अतिक्रमण त्या ठिकाणी करायला? संबंधित ग्रामपंचायत असेल, पुरातत्व विभाग असेल, तहसीलदार असेल, प्रांत असेल, जिल्हाधिकारी अधिकारी असतील, हे सगळे झोपले होते का? बर, आमदार, खासदार, पालकमंत्री किंवा एखादा मंत्री त्या त्या जिल्ह्याचे हे सगळे काय गोटे खेळत होते का? यांचं लक्ष नाही का तिकडं? का फक्त पैसे गोळा करायला आणि राजकीय प्रतिष्ठा सांभाळायलाच राजकीय पुढारी आहेत? भावनिक राजकारण ज्यावेळेस असतं त्यावेळेस मात्र दुकान लावायला हे राजकीय पुढारी आहेत? या सगळ्याची दखल खरं तर प्रत्येकाने घेतली पाहिजे. माझी तमाम शिवप्रेमींना विनंती आहे, विशाळ गडच काय, प्रत्येक किल्ला, शिवरायांचा प्रत्येक गड हा अभेद्यच राहिला पाहिजे, त्याच्यावर अतिक्रमण झाले नाही पाहिजे. पण तिथल्या भूमिपुत्रांना त्या ठिकाणी विनाकारण तिथून हाकलून देऊन किंवा त्यांच्यावर अन्याय करून आपण त्याच्यातून काय साध्य करणार आहोत हा एक संशोधनाचा विषय. आता बरीच लोक वरडत होती विशाळगडावरच आमची घरं पाडली, आम्हाला आम्ही वाचलो परंतु आमच्या घरांची नासधूस वगैरे केली. आता बघा, ज्यांनी ज्यांनी कायदा हातात घेतला, पोलीस प्रशासन गुन्हे दाखल करायला सुरुवात केली, काही लोकांवर गुन्हे दाखल झाले, काही लोकांवर गुन्हे दाखल होतील, कायदा सुव्यवस्था ही कुणीही बिघडू दिली नाही पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचं, जसं प्रतापगडावरचं अनधिकृत जे काही बांधकाम होतं बरोबर सरकारने प्रशासनाने कसं टायमिंग मध्ये काढलं, व्यवस्थित काढलं, कदाचित तसं होऊच नये यासाठी सुद्धा प्रशासनाने प्रयत्न केला गेला पाहिजे. आणि प्रत्येक गड किल्ल्याला एक ठराविक त्या ठिकाणी सुरक्षा असलीच पाहिजे, जेणेकरून असे चुकीचे प्रकार घडणार नाहीत. आणि शिवप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराजांच्या प्रेमापोटी अतिक्रमण हटाव मोहीम जर हातात घेतली असेल तर ती त्या शिवप्रेमींची भावना सुद्धा समजून घेतली पाहिजे. ठीक आहे, तिथं गर्दी जमली, त्यांनी तोडफोड केली, कायद्याने आता सरकार काय बडगा उगरतय हे पाहण्यासारखं आहे. विशाळगडावरचं प्रकरण गंभीर झाल्यानंतर माननीय मुख्यमंत्री रात्री, म्हणजे आज 15 जुलै आहे, 14 जुलैला मध्यरात्री मुख्यमंत्री महोदय विशाळगडावर किंवा कोल्हापूरमध्ये पोहोचले. तिथं त्यांनी सगळी पाहणी केली. मुख्यमंत्री कोल्हापूरला जाऊन वापस मुंबईला गेल्यानंतर मग तिथल्या पोलीस अधीक्षकांनी संभाजीराजेंसहित इतरांवर सगळ्यांवर गुन्हे दाखल करायला सुरुवात केली. ठीक आहे, कायद्यापुढे कुणीही मोठा नसतो, कायदा सगळ्यांना समान आहे हे तितकंच खरं आहे. कायदा हा तुमच्या माझ्यासाठी आहे, कायदा हा जनावरांसाठी, झाडं फुलं पानांसाठी नाही. परंतु माझे हात जोडून विनंती, छत्रपती शिवाजी महाराजांनीच तुम्हाला आम्हाला शिकवलंय, शत्रूची जरी स्त्री असली तरी तिचा सन्मान केला पाहिजे. आता विशाळगडावर तर छोटी छोटी घरांचं अतिक्रमण झालंय, घरांमध्ये महिला भगिनी आहेत किंवा लहान लहान मुलं आहेत, या सगळ्यांना तिथल्या प्रशासनाने त्या ठिकाणी सूचना देऊन आवाहन करून ती घरं खाली गेली पाहिजेत. कारण घरं जोपर्यंत खाली करत नाही तोपर्यंत तिथलं अतिक्रमण नेस्तनाबूत होणार नाही. आणि तिथं काय कोणी प्रॉपर्ट्या त्या ठिकाणी विक्री केलेल्याही नाहीत आणि विकल्या गेलेल्या नाहीत, कारण सगळे गडकिल्ले हे छत्रपतींच्याच अजून ताब्यात आहेत. म्हणजे बरेच गडकिल्ले अजूनही 7-12 छत्रपती उदयन महाराज भोसले यांच्या नावाने निघतो. साताऱ्यात उदाहरण जर द्यायचं म्हणलं तर 1000 एकर जमीन आजही त्यांच्याच नावावर आहे. जर कुणाला पाहिजे असेल तर हे त्या ठिकाणी बक्षीसपत्र किंवा जी काही कायदेशीर प्रक्रिया असतील तशी ती म्हणजे हँडओव्हर करतात. पण विशाळगडावर जर लोक पिढ्यानं पिढ्या राहत असतील किंवा आत्ता अतिक्रमण केलं असेल, ही सगळी जबाबदारी प्रशासनाची. प्रशासन जर गंभीर नसेल आणि गांभीर्यानं घेत नसेल आणि लांगूल चालन जर करत असेल तर मग हे असे सगळे प्रकार उद्भवतात आणि जे की अत्यंत दुर्दैवी आहेत. माझी या माध्यमातून प्रामाणिकपणे विनंती आहे की प्रत्येक गड किल्ल्यांचं त्या ठिकाणी अतिक्रमण हटाव मोहीम झालीच पाहिजे. उद्या सरकार सुद्धा करेल, कारण जसं प्रतापगड म्हणजे अतिक्रमण हटवलं मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री किंवा सरकारच्या प्रेशरनी, त्याच पद्धतीने इतर गड किल्ल्यांचं सुद्धा हटवलं पाहिजे. शिवप्रेमी म्हणून आपली
त्याला संमतीच असेल, पण कुठल्याही माणसाला, कुठल्याही व्यक्तीला, कुठल्याही महाराज भगिनींना, कुठल्याही कुटुंबाला, कुठल्याही घराला उद्ध्वस्त करून जनतेने नाही, प्रशासन काय करायचं ते करू द्या. कायदा आपण हातात घेऊन उपयोग होणार नाही, आणि कुणाचंही वाईट करून आपलं चांगलं होईल असं जर कुणाला अपेक्षा वाटत असेल तर ते अजिबात म्हणजे सहन न करणारी गोष्ट आहे. पण दादागिरी करून तिथं जर नंगा नाच होत असेल तर तो त्याच्यावर सुद्धा आवर घातला पाहिजे असं एक शिवप्रेमी म्हणून माझं प्रामाणिक मत आहे. कारण माझ्या विचाराने ना छत्रपती शिवरायांनी किंवा छत्रपती संभाजी महाराजांनी या दोघांच्याही विचारातून एखाद्याशी नासधूस करणं आणि मग आपला हेतू साध्य करणं असं त्यांचं कधीही म्हणणं नव्हतं आणि तसा विचारही त्यांचा नाही. त्या विचाराने शिवप्रेमींनी विचार करावा एवढी माफक अपेक्षा आहे. जय जाऊ जय शिवराय, धन्यवाद. पण प्रत्येक गड किल्ल्यावरचं अतिक्रमण प्रशासनाने हे काढून टाकलं पाहिजे, हटवलं पाहिजे आणि तिथं शिवरायांच्याच विचारांचा जागर झाला पाहिजे. धन्यवाद.